बुलढाणा की पाक जमी पे, बुलढाणा की पाक जमी पे, कौन तुम्हारा है तानी, हक सैलानी या सैलानी, हक सैलानी। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-04-58-83-19 आणि 91-30-83-30-24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। लोकसभा उमेदवारीकरिता जिल्ह्यात परिचित राजकीय वजन असलेले तर सामाजिक आणि रोजगार उपक्रमात नेहमी सिंहाचा वाटा असणारे असे दोन उमेदवार आपले नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना आणि अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल केलाय। भाजपचे लोकसभा प्रभारी नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आणि त्यापाठोपाठ आता सहकार महर्षी आणि विकास पुरुष राधेश्याम चांडक उर्फ भाईजी सुद्धा नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। जिल्ह्यातील सर्व स्तरावर तीव्र नाराजी असलेले शिवसेनेचे शिंदेगडाचे बहुचर्चित खासदार प्रतापराव जाधव यांचा प्रतापगड उद्ध्वस्त करण्यासाठी प्रभावी आणि प्रबळ उमेदवार रिंगणात उतरताना दिसत आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकर तसेच राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके पण रिंगणात उतरणार आहेत। महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीचं पत्र शिवसेना शिंदेगड कार्यालय मुंबई येथून व्हायरल होताच त्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे। जिल्ह्याचं उष्णतामान वाढत आहे, त्याचप्रमाणे राजकीय पारा वाढत आहे। आमदार संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। भाजपचे जिल्ह्यातील काही नेते आणि मोदीप्रेमी मतदारांनी भाजप नेते शिंदे आणि विकास पुरुष चांडक यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फोन केला आणि तुम्ही सुद्धा भाजप आणि अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन दाखल कराच अशी आग्रही मागणी वजा भूमिका मांडली। यामुळे शिंदे सुद्धा अर्ज दाखल करणार आहेत। महाआघाडी चर्चा आणि बैठका सुरू असतानाच उबाटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि त्यानंतर महाआघाडीत घमासान सुरू झालं। तर त्यापाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा 8 उमेदवारीची पहिली यादी आज घाईघाईनं जाहीर केली। परिणामी यामुळे महायुतीमध्ये सुद्धा राजकीय घमासान सुरू झालं असणारच आहे, कारण आमदार एकनाथ शिंदे, आमदार देवेंद्र फडणवीस, आमदार अजितदादा संयुक्त पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी जाहीर करणार होते, ते यामुळे बारगळले हे विशेष। प्रस्थापित खासदार प्रतापराव जाधव यांच्या बाबतीत जिल्ह्यात तीव्र असंतोष आणि नापसंती आहे। ही गंभीर वस्तुस्थिती मी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना स्पष्टपणे सांगितली आहे। खासदार प्रतापराव जाधव हे भाजपला नेहमीच डावलतात, सहकार्य करत नाही अशी रोखटोक प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे यांनी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजशी बोलताना दिली आहे। बुलढाणा जिल्ह्याचा खासदार भाजपचाच राहील असं त्यांनी माहिती देताना सांगितलंय। अजून 4 दिवस आहेत, त्या काळात कुछ भी हो सकता है। सिटी न्यूज बुलढाणा।